मेट्रो रेल एवं उससे जुड़े लोगों की अनेक समस्याओं को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागपुर की ओर से शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे के नेतृत्व में ब्रजेश दीक्षित को ज्ञापन सौंपकर समस्याओं को जल्द से जल्द हल करने की मांग की गई है। नागपुर शहर में मेट्रो रेल विभाग के यात्री व शहर के लोगों को हो रही गैर सुविधा व परेशानी व विभाग द्वारा की जा रही मनमानी, साथ ही धंतोली स्थित मॉरिशस कॉलेज का खेल का मैदान मेट्रो रेल को गोदाम हेतु दिया गया है, लेकिन विभाग द्वारा ई निविदा द्वारा खाजगी लोगों को बेचने की प्रक्रिया को तुरंत रद्द किया जाए। नागपुर मेट्रो द्वारा मुंजे चौक, बर्डी से हिंगना व खाजगी स्टेशन जाने वाले यात्री का मुख्य स्टेशन है, जिससे सैकड़ों लोग रोज आते जाते रहते हैं। वह मुंजे चौक नागपुर से दक्षिण व पश्चिम, दक्षिण पश्चिम, पूर्व व मध्य नागपुर को जोड़ने वाला होने से मुख्य स्टेशन के आसपास पार्किंग की व्यवस्था किया जाए। बाइट हमारी मांगों को जल्द से जल्द पूरा नहीं किया गया तो नागपुर शहर में मेट्रो के हर स्टेशन पर धरना व प्रदर्शन आंदोलन किया जाएगा, जिसकी संपूर्ण जिम्मेदारी मेट्रो रेल के एमडी व विभाग के अधिकारी पर रहेगी, ऐसा भी पेठे द्वारा इस दौरान कहा गया। आपल्या नागपुर शहरामध्ये मागच्या 6 वर्षाच्या पूर्वी 6-7 वर्षाच्या पूर्वी महामेट्रोचं भूमिपूजन झालं। भूमिपूजन झाल्याच्या नंतर बऱ्याच उशिरा यांनी काही भाग सुरू केले, खापरी ते बर्डी, बर्डी ते हिंगणा, आणि त्याच्यानंतरसुद्धा बऱ्याच दिवसाच्या नंतर बर्डी ते पूर्व नागपूर पारडी हा भाग खूप उशिरा सुरू करण्यात आला। ते सुरू करण्याच्या नंतर आज ज्या पद्धतीनं ह्या महामेट्रोमध्ये जो भ्रष्टाचार होत आहे, आज नागपूर जिल्ह्याच्या लोकांना कुठल्याही पद्धतीचं काम मिळत नाही। गुजरातची कुठली तरी कंपनी आणली, त्या कंपनीला इथे मेंटेनन्सचं काम दिलेलं आहे, त्यांना हाऊसकीपिंगचे मुलांनासुद्धा इथे नागपूर शहरातले मुलं नाहीत। इथे अधिकारी वर्ग जे काही असेल, क्लरिकल पोस्ट असेल, तिकीट वाटप करणारा ग्रस्त असेल, तोसुद्धा नागपूर शहराचा नाही। हा महामेट्रोच्या संचालक मंडळाने अतिशय इथे भ्रष्टाचार केलेला आहे, काही पैसे घेऊन बऱ्याचशा लोकांना, बाहेरच्या मुलांना इथे लावण्यात आलेला आहे। आज आपण तिथं विचार केला तर बरेचसे बाहेरच्या स्टेटचे इथे लोक आहेत। दुसरा एक विषय असा की महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणारं मॉरिश कॉलेज, त्या कॉलेजचं मैदान, मुलांना खेळण्याचं जे मैदान होतं ते गोदाऊन वापरायसाठी, गोडाऊन बनवून देण्यासाठी जोपर्यंत महामेट्रोचं काम होत नाही तोपर्यंत त्यांनी गोडाऊनमध्ये द्यावं अशी विनंती केली। आणि आता त्याच गोडाऊन, त्याच मैदानाचं काम आज ते कमर्शियली तिथे व्यवहार करत आहे, तिथे शॉप्स काढून विकण्याचं काम महामेट्रो करत आहे। हा जो भ्रष्टाचार होत आहे, हा भ्रष्टाचार वाचवण्यासाठी, हा थांबवण्यासाठी आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्राचे पदाधिकारी, शहराच्या सेलचे सगळे प्रमुख यांच्या वतीनं हा निवेदन त्यांना देत आहे की हा जो भ्रष्टाचार जो महामेट्रोमध्ये होत आहे तो महामेट्रोचा भ्रष्टाचार यांनी थांबवावा, आणि त्वरित नागपूर शहराच्या जनतेला न्याय देण्याचं काम महामेट्रोनी करावं। जे वाढवलेले दर आहेत, तिकिटेचे दर आहेत, ते सुद्धा कमी करावे, ह्या विनंतीसहित आम्ही निवेदन करणार, देण्यात येणार आहे। आणि ह्या निवेदनाला जर मान्यता दिली नाही तर पुढच्या कालखंडामध्ये आम्ही इथे तीव्र आंदोलन करण्याचा ध्येय ठरलेला। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज, नागपूर।